भारताने सुरवे ठरतात मॅन ऑफ द मॅच. एक स्मार्ट वॉच मात्र तिथे नक्कीच त्यांना दिलं जातंय. एक आगळवेगळा प्राइज आणि पुढच्या मॅच साठी खूप खूप अशा शुभेच्छा असतील. बेस्ट ऑफ लक असेल पुढच्या मॅच साठी विनोदजी यांना. जाऊया मॅच कडे. एक बिग मॅच रंगेल या ठिकाणी. टीम पुनवडी विपक्ष टीम कावडी इलेव्हन या दोन संघांदरम्यान टीम पुनवडी संघ. चला ताबडतोब क्षेत्ररक्षण सजवा. विनंती असेल आपल्याला कारण पुनवडी गाव हे गाव सुद्धा एक सामाजिक दृष्ट्या राजकीय दृष्ट्या सर्व गुण संपन्न आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा एक अतिशय चांगली स्पर्धा त्यांच्या माध्यमातून सुद्धा भरवली जाते. दोन्ही संघाचा 12th मॅन आले. चला मॅच चालू करा आणि सर 20 मिनिटाचा आणि 5 षटकांचे 25 मिनिटाचा टाइम सेट आम्ही करतोय. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक कंप्लीट करायची आहेत अन्यथा तुम्हाला 5व्या षटकासाठी पेनल्टी लागेल. तुमचा एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक आम्ही 30 सर्कल मध्ये घेऊ ही डायरेक्ट सूचना आहे आणि त्याचं पालन पंचांना डायरेक्ट करायचंय. लक्षात ठेवा टाइमर ऑन केला जाईल. इथे मात्र जाऊया. त्याचबरोबर जावली टेनिस क्रिकेट मधील आणखीन एक आवाज विनोजी धनावडे. नाही विनंती असेल आपण आमच्याशी येणाऱ्या काळामध्ये नक्की जॉईंट व्हा कारण पाहिलं गेलं तर जावली टेनिस क्रिकेट मध्ये खऱ्या अर्थानं खूप सारे असे व्यक्तिमत्व आहेत. खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असतात. त्यातमधील एक विनोद धनावडे विनोद सुर्वे ही नावं खऱ्या अर्थानं आम्ही खऱ्या अर्थानं समालोचन क्षेत्रामध्ये पहा. एसटी रक्षकांची तळमळ पहा. माहिती एक धाव जाणार आहे. जाऊया मॅच कडे थोडासा रुख करूया. सलामीची जोडी सुशील आणि अभि गोलंदाजी मार्क वरती मयूर. गोलंदाजी मार्क वरती टीम पुनवडी कडून मयूर. आता मात्र स्ट्राईक एंडला अभि ना अभि. ओ पहा सुरेख चेंडू आपला तो तर मॅचकडे जाऊया. टीम कावडी संघाची सलामीची जोडी. हा मयूर काय गोलंदाजी करतायत यार. अफलातून अफलातून खरोखरच खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर स्पर्धा अनुभवताय पाहताय. जन्नी माता चषक 2024 बागदेरी गावाची अभिमानाची स्पर्धा. हो इनसाइड आउट अफलातून फटका खेळलाय. 3 क्षेत्ररक्षक पाठलाय करतायत. कोणाची सरशी होईल इथे मात्र नक्कीच. पाच मध्ये ढकलण्यामध्ये यश संपादन केलंय का आणि केलंय म्हणेन परंतु त्या दरम्यान मात्र तिहेरी धावा कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. क्षेत्ररक्षणासाठी सुद्धा दाद दिली जाती आहे कारण पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थानं मॅन्डेटरी पॉवर प्ले क्रमांक एक खेळ आणि मयूर आपल्या नाभी घेऊन आल्यात. स्ट्राईक इनला आता मात्र असतील अभि. पाहूया शॉर्ट पीस. हो क्रॅकिंग पुल लाजबाब चेंडू मात्र डीप मिड विकेट चेंडू सीमारेषा बाहेर येतोय. दमदार चौकार फलंदाज आहेत अभि. अभि यांच्या बॅट मधून आला एक दमदार चौकार. पाहिलं गेलं थोडासा शॉर्ट पीच होता. उंची कमी होती पूर्ण बॉडी झोकून दिली आणि त्यावरती तुटून पडले अभि. आलेला चौकार धावसंख्येला आकार. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 8 धावा. षटक क्रमांक 1 मार्गस्थ असताना मयूर यांचं पुन्हा एकदा सज्ज होतील. मयूर गोलंदाजी ट्रॅक वरतून बाटची रडार. हो हो इथे भिरकावलाय. क्षेत्ररक्षक आहेत. चांगला अपेट झालाय. आपला धून आपला धून यार. खूप अतिशय सुरेख कारण तुम्हाला धावत यायचंय आणि त्या प्रकारचा टेनिस चेंडू अडवायचा आहे म्हटल्यानंतर ते कौशल्य तुमच्याकडे हवं आहे. एंड ऑफ द षटक क्रमांक 1. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या मात्र बिनबाद 9 धावा. समीकरण असेल स्पीड अप घ्यायचंय. पहा टायमर ऑन आहे. पंचांनी तो टायमर लावलाय. पंचांनीच ठेवायचंय आणि तुम्हाला ती अथॉरिटी आहे शेवटच्या षटकासाठी पेनल्टी देण्यासाठी कारण हा जावली टेनिस क्रिकेटचा नियम आहे मित्रांनो.
कारण आजच्या दिवसामध्ये 16 टीम्स खेळवायचे आहे आणि शक्य नसते 16 टीम्स खेळवणं. 5 षटकांच्या मॅचेस असतात, त्यासाठी प्रत्येकाने वेळेचं महत्व समजा, आयोजन समितीला आपण सहकार्य करा ही विनंती आहे प्रत्येकाला. षटक क्रमांक 2 साठी आल्यात संकेत, संकेत पार्टे, पहिला चेंडू, हो ब्लॉक होल. इथे मात्र काय घडलं तर 5वा चेंडू मरेल, हवेमध्ये थोडासा हालचाल झाली, खऱ्या अर्थानं अभिनव चेंडू काही समजलाच नाहीये आणि डॉट डिलिव्हरी आली आहे असं वाटलं होतं. फुल टॉस बाटला येतोय की काय, परंतु नाही झालं. चेंडू मात्र बिसावलाय यस्ती रक्षकांच्या हातामध्ये आलेला पहिला निर्धाव चेंडू आहे. पुन्हा एकदा संकेत निघतील. ओहो हो हो, पंच सांगताय जोरदार नो चा इशारा आलाय. या सीते मात्र नो लेग बायची एक धाव आली आहे, म्हणजे दोन धावा काउंट होतील. पंच सांगतील कशा प्रकारचा नो आहे. आणि चक्क, यस इथे मात्र चक्क गोलंदाज ठरलेत. चार धावेची पॅनल्टी प्लस नोची एक, म्हणजे 5 धाव काउंट होतील आणि एक धाव धावून काय नाही फ्री नाही सर. 6 धावा टोटल काउंट होतील, 6 धावा घ्या कारण एक धाव धावून एक नोची आणि 4 पॅनल्टी, 6 धावा. रिप्लेसमेंट गोलंदाज आलेत सुमित पुनवडी 11 संघ कर्णधार. थोडस या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे कारण 6 धावा नाहक. ओ हो काय स्वाड आहे यार, अप्पर कट सुपर डुपर चेंडू वन बाउंस. काय आहे पंचांच्या इशाऱ्याची नक्की वाट पाहिली जाईल. चेंडू मला वाटते आतमध्ये लँड झालाय का, तिथे पाहायचंय. नाही चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर. हो येस, इथे मात्र पॉवरफुल आहे यार, अफलातून अफलातून 6 धावा, 6 धावे बरोबर धाव संख्या जाऊन पोहोचली टब्बल 21. इथे मात्र खूप बाहेर चेंडू होता आणि त्याला ताकद होती आणि ताकदीचा वापर सुद्धा फलंदाजांनी केला, म्हणजेच काय झालं तर तो खराब चेंडू हाताळला आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं किती धावा गेल्या तर एका चेंडू अगदीच 12 धावा खर्ची झाल्यात मित्रांनो. भाऊया पुढचा चेंडू. ओहो सेम फटका, सेम 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 रिझल्ट असेल का, परंतु नाही. आता मात्र असेल वन बाउंस चेंडू सीमारेषा बाहेर, आणखीन एक दमदार चौकार. फलंदाज मात्र आपण पाहिलं गेलं तर आपण पाहतोय सुशील. स्कोर मात्र 6व्या घेर मध्ये 5व्या घेर मध्ये गाडी चालली 25 ऑन स्कोर बोर्ड. 1.3 चा खेळ संपलाय, 9 चेंडूच्या मागे 25 धावा खर्ची घातल्या, थोडासा पुढे लँड करावा लागेल. हा यस, ही लाईन अतिशय देखणी आहे, त्यावरती चांगला फटका सुद्धा आलाय. किती धावा देऊन जाणार आहे पंच सांगताय डी झोन आहे. यस एक धावा असेल 26 ऑन स्कोर बोर्ड. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. फलंदाज मात्र चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सुशील यांच्या माध्यमातून. अतिशय देखणे अप्पर कट पॉइंटच्या डोक्यावरतून अतिशय देखणे फलंदाजी चालली, कारण शॉर्ट पिस फलंदाजी चालली होती फलक गोलंदाजांच्या माध्यमातून. आपण पाहिलं सुमित यांच्या माध्यमातून कुठेतरी पुढे लँडिंग करावा लागेल. आत्ता मात्र डॉट डिलिव्हरची गरज आहे टीम पुनवडीला. ओहो इथे मात्र पंच नो बॉलचा इशारा देतात. हाईट फॅक्टर भीमरचा नो प्लस आलेली एक, म्हणजे आणखीन अवांतर धावा 2 मात्र जोडल्या जातील. धावसंख्येमध्ये बदल असेल, धावसंख्या मात्र 28. फ्री हिट असणार ना, यस फ्री हिट येणारा चेंडू फ्री हिट असेल. खराब गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. ओहो फटका फसला चेंडू हवेमध्ये आहे, परंतु किती धावा काढल्या जातील पळून पाहायचं आहे. इथे मात्र एक धाव कंप्लेट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या कंप्लेट, कारण झेल पकडला तरी व्हॅलिड नव्हता याची जाणीव दोन्ही फलंदाजांना होती. फ्री हिटचा चेंडू होता, म्हणजेच आपण पाहिलं गेलं तर 2 धाव्या 2 धावेवर धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल
32 धावा, 32 ऑन स्कोर बोर्ड, षटक क्रमांक दोनच मार्गस्थ आहे मित्रांनो. म्हणजेच टीम पुनवडी खूप मोठे धाव संख्या बहाल होती आहे टीम कावळी इलेव्हनला. बाक करावं लागेल, कमबॅक करावं लागेल, थांबवावं लागेल टीम कावळी. यस, या प्रकारची तुमच्याकडे अशा दर्जेची गोलंदाजी आहे तर तुम्ही शॉर्ट पिच कडे का जाताय मित्रांनो? सुमितला खरोखरच विचार करावा लागेल, कारण तुमची अतिशय चांगली ऍक्शन आहे. तुम्ही चेंडू हवा तिथे लँड करू शकता, तर का एवढे शॉर्ट पिच गोलंदाजी झाली सुमित यांच्याकडून, हा प्रश्नचिन्ह येणाऱ्या काळामध्ये असेल. परंतु आता मात्र वर्तमानमध्ये दोन षटकाचा खेळ संपलाय आणि दोन षटकाच्या अंतिम धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे बिनबाद 33 ऑन स्कोर बोर्ड. 33 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात आपल्याला दोन षटकाच्या अंतिम, म्हणजेच खूप मोठी धावसंख्या आहे. पाहिलं गेलं तर 16.50 ची सरासरी आपण पाहिलं तरी ते राखले टीम कावडी इलेव्हन संघाने. चला थोडस स्पीड अप करा मित्रांनो, टायमर लागलेला आहे तुमच्यासाठी, लक्षात ठेवा. कोणी टाइमपास करू नका, विनंती असेल टीम पुनवडी टीम कावडी दोन्ही संघाला. गोलंदाजी येत संकेत गोलंदाजी मार्ग वरती षटक क्रमांक 3 साठी. आता मात्र क्षेत्ररक्षण फेलावलं गेलंय नासिक ग्राउंड इथे मधलं किस लॉंग ऑफच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं आहे. तदनंतर चेंडू फेकी आपल्याला पाहायला मिळाली एकेरी धावीची भर असेल, परंतु अजूनही एकाही विकेटचं पतन नाहीये. आपण पाहिलं गेलं तर टीम कावडी इलेव्हन संघ सुस्थितीमध्ये आहे. डीप मिड विकेट, सी कॉर्नर, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, व्हाइट बॉल. यस, पंच बळले जातील आमच्याकडे. गोलंदाजीचा अभाव टीम पुनवडी संघाकडे पाहायला मिळतोय. प्रॉपर गोलंदाज तुमच्याकडे 4 असणं गरजेचं आहे मित्रांनो, त्यांच्यावरती विश्वास कर्णधाराला हवाय. अशी गोलंदाज हवे तुमच्याकडे. येस लागली आहे, परंतु एस टी रक्षकांच्या अभाक्या बाहेर. थर्ड मॅनला एक आणि एक धाव असेल. एक एक धाव गेली तरी टीम पुनवडी संघ समाधान मानेल, ज्या खऱ्या अर्थानं गतीला जातीय टीम कावडी इलेव्हन. तर एका एका धाव्याने नक्कीच थोडासा ब्रेक लागेल धावेला असं म्हणायला हरकत नाही आहे. एखादा डॉट बॉल, विकेट, हे खऱ्या अर्थानं खूप गरजेचं आहे. वेट अँड वॉच, फटका फसलाय चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. हो या सीते मात्र डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आले, विकेटचं पतन झालंय. फलंदाज मात्र अभियांना परतावं लागेल तंबूच्या दिशेने. पहिलं विकेटचं पतन टीम कावडी इलेव्हन संघाच्या. धावसंख्येचा विचार केला तर 36 धावा धावपलकावरती लागल्यात षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना. त्याच दरम्यान अनिकेत सकपाळ यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या दरम्यान आम्ही मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतोय. वागदरी गावाच्या वतीनं एक मानाची अभिमानाची स्पर्धा अर्थातच जन्नी माता चषक 2024 आणि त्यामध्ये अनिकेत सकपाळ यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. नवीन फलंदाज गिरीश फसवी गोलंदाजी आहे. खरोखरच अतिशय चांगलं पाहायला गेलं ना तर त्यांची जी चेंडू लँड करण्याची कंडिशन असते आहे ना, ती खूप चांगली वाटते आपल्याला, कारण फलंदाजांना बिलकुल अंदाज येत नाहीये कोणत्या गतीचा चेंडू येतोय. या पुन्हा एकदा सुपर आहे, आपला तून आहे, सुपर सेमी उपर, म्हणजे बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू आलाय. खऱ्या अर्थानं तिसरा निर्धाव, म्हणजे कारण विकेट टर्न नंतर आलेले दोन निर्धाव चेंडू. संकेत अतिशय चांगली गोलंदाजी कमबॅक करून देत आहे टीम पुनवडी इलेव्हन संघाला. म्हणेन फुल टॉस, कावलाय आणि ते विकेटच पतन असेल. या सीते मात्र आणखीन एक विकेट, म्हणजे संकेत यांनी स्टॉप केले खऱ्या अर्थानं. म्हणे धाव संख्या
मनपूर्वक हार्दिक स्वागत कर दो। स्पर्धा पहाता है शिव संकल्प नेहरू युवा मंडल वागदरे पुरस्कृत जन्नीमाता क्रिकेट क्लब वागदरे आयोजित जन्नीमाता चषक 2024 जवळा मॅच कडे साईकडे आपण पाहिलं तर सुशील गोलंदाजी मार्क वरतून येत आहेत। अनिकेत पहिला चेंडू लॉप केलाय, क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्या आवाक्या बाहेर चेंडू येतोय लॉन्ग ऑन। चार झालेत म्हणे पहिल्या चेंडू वरती मात्र मोठा ब्लास्ट आलाय, एज लागली आहे चेंडू चार चौथा मार्गस्थ असताना अनिकेत यांच्या माध्यमातून राउंड द विकेट गोलंदाजी करता है। ओहो लॉफ्टेड मोटा फटका, ताकत पावरफुल बिग 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 षटकार येतोय या डिझाइन करतात, ताकद वापरताय, टायमिंगचा वापर होतोय, आपला दूर आपला दूर। अनिकेत निघतात पुन्हा एकदा, ओहो आता मात्र कम बॅक केलं डायरेक्ट हिट, हो इथे मात्र लॉन्ग स्ट्राइक एंड जर हिट झाला असता तर इथे मात्र खऱ्या अर्थानं सुशील यांना परतावं लागलं असतं, परंतु जर त्याला क्रिकेटमध्ये महत्व नाही आलेली एकेरी धाव धावसंख्या आकार 50 धाव संख्या 50 अर्धशतक धाव फलकावरती टीम कावडी कावडी इलेव्हनचा। ओ इथे मात्र चांगला अपरकट आहे, क्षेत्ररक्षक पोहोचतील का नाही पोहोचले, त्या दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि दोन धाबा कंप्लीट झाल्यात। ओ इथे मात्र सुशील जोखीम घेत आहेत, परंतु जर विचार केला ना तर खऱ्या अर्थानं आणखीनही एक षटक आहे म्हणजे सुशील यांच्यासाठी आणखीन एक बाब आहे म्हणेल। स्ट्रायकिंगला आपण पाहिलं तर विशाल आपल्याला पाहायला मिळतील, आणि की पुन्हा एकदा ओहो काय चेंडू स्विंग होतो यार आपला तू नाही, ओहो हो हो डायरेक्ट येते मात्र टक्कर मित्रांनो होऊ शकते, थोडस सांभाळून काय घडेल सर डी मध्ये आहे ना, यस पंच सांगतायत चेंडू गेलाय डी झोन मध्ये गेलाय, ओव्हरथ्रोचा रन आलाय, कसाही आला एक आलाय, षटक क्रमांक चार संपलाय, चार षटकाच्या अंतिम धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल संपलाय स्लॉक ओव्हरच षटक, संकेत स्वतः वैयक्तिक दुसरं आपल्या नावे घेऊन आलेत, स्ट्राइकला मात्र सुशील असतील, त्यांच्या बॅट मधून अतिशय तुल्यबळ फलंदाजी झाली, अतिशय तुफान फटकेबाजी झाली आहे। पुन्हा एकदा डान्सिंग ग्राउंड फटका फसलाय, चेंडू हवे मध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, हो इथे मात्र एक आपला तुझ्या टिपला
मार्गस्थ इथे मात्र खूपच ओपीसीच्या बाहेर आहे. यस इथे मात्र नो बॉल आहे. हो हो यस विजय सांगतायत की तुम्ही क्रीजच्या बाहेर चेंडू लँड केला हे पंचांना दर्शवतायत आणि नो बॉलचा इशारा येतोय. येणार आहे चेंडू फ्री हिट असेल कारण तुम्ही ज्या चला वेळ वाया घालू नका. स्पीड अप बॅक दुसरा निर्धाव चेंडू. पहिलं षटक अतिशय बहारदार हाताळलं होतं त्यामध्ये खऱ्या अर्थानं शेवट
हालो 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 तर इथे धावसंख्येचा विचार केला तर 8 धावा धावपळकावरती आहेत. पंकज संकेत ही सलामीची जोडी आपण पाहतोय. सूरज पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन निघतील. आता मात्र लो फुटा स्थूल असा करत पहा थ्रो खराब होता. फिल्डिंग तुम्ही चांगली गेली आहे, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, परंतु तदनंतर आलेला थ्रो हा खूप खऱ्या अर्थानं महत्वाचा. मी सातत्यानं सांगतो तुम्ही क्षेत्ररक्षण स्ट्राइक एंडला मात्र आपण पाहिलं तर पंकज आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू शॉर्ट पीच त्यावरती मोठा क्रॅकिंग आला. सी कॉर्नर सज्ज, एक धाव कंप्लीट झाली आणि एकाच धाब्यावरती समाधान मानलं जाईल. दोन फलंदाजांकडून एका धाब्याबरोबरच धावसंख्या मात्र 15 आकड्यावरती जाईल, परंतु टीम पुनवडीला पर षटक 12 तुम्हाला बनवायच्याच आहेत. खऱ्या अर्थानं म्हणजेच एका षटकामध्ये एक मोठा फटका अपेक्षित आहे टीम पुनवडीला. बॅटची रडार भिरकावलाय, चेंडू हवेमध्ये आहे परंतु क्षेत्ररक्षक नाहीये. नोमॅस एरियामध्ये चेंडू रिव्हर्स मात्र आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या धाब्यासाठी मार्गस्थ होतील दोन्ही फलंदाज आणि दोन धावा कंप्लीट झाल्यात. दोन धावेची भर, धावसंख्येचा विचार केला तर 17 धावा धावफलकावरती. मॅन्डेटरी पॉवर प्ले क्रमांक 2 खऱ्या अर्थानं आपल्या नाभे घेऊन आपण पाहिलं तर सुशील आता मात्र स्ट्राईक इनला पुन्हा एकदा संकेत सज्ज होताना पाहायला मिळतील आपल्याला. थोडं स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या, विनंती असेल आपल्याला सर्वांना. आजच्या दिवसामध्ये 16 संघ खेळवायचे 32. हो लॉफ्टेड, परंतु ताकदीचा कमी वापर आहे. काय घडेल, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आपला तुंजन टिपलाय, विकेटचं बदल झालंय. या
तीन षटकामध्ये 34 धावा। मॅच वन आहे दोन्ही बाजूला। विक्की स्ट्राइक एंडला मात्र आपल्याला पाहायला मिळतील रजनीकांत। विक्की ओ विक्कीचा पहिला चेंडू नकारात्मक, यास पंचा कबाईत करतील। इथे बाईट कॉल येतो आहे। अवंतर धबीची भर असेल। 28 ऑन स्कोर बोर्ड। दोन षटकाचा खेळ संपलाय। 18-32 इक्वेशन आहे 90 18-33 सॉरी। विक्की पुन्हा एकदा। ओहो इथे जागा बनवली, भिरकावून दिलाय, क्षेत्ररक्षक आहेत। ओ इथे मात्र चुकी झाले, धाव कंप्लीट, दोन धावा आणि इथे चुकी आणि चुकी। चेंडू मात्र सीमारेषा बाहेर। आता मात्र खराब आहे। यास पंच बळले जातील। यास इ द बाईट कॉल येईल आपल्याकडे। अवंतर धवीची भर। धाव संख्या मात्र बदल होईल। 33 धावा धबलकावरती आहेत। चला स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या, विनंती असेल तू। पुन्हा एकदा भिकी सज्ज होताना पाहायला मिळतील आपल्याला। ओ हो आपला तो नाही गुड लाईन स्पॉट आणि खूप महत्वाचे स्पॉट आहे हा मित्रांनो। खऱ्या अर्थानं फलंदाजाला एक तर लालच दिले जाते फटक्यासाठी या म्हटलं जातं आणि त्यानंतर थोडासा बागपुटला चेंडू म्हटल्यानंतर एक वेगळी स्थिती असते फलंदाजाची। आपण पाहिलं गेलं तर षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे। 3.3 खेळ आतापर्यंत संपला आहे। धावसंख्येचा विचार केला तर 33 धावा धावफलकावरती आहेत। स्ट्राइक इनला रजनी। हो इथे मात्र समजदारीचं क्रिकेट आहे। गॅप मोठा होता, त्या गॅपमध्ये ढकलून दिलाय चेंडू कव्हर एस्टा कव्हर रिझन पर्यंत। तिथे क्षेत्ररक्षक येतील। त्या दरम्यान मात्र घेतलेली आणखीन एक धाव। धावसंख्या 34 ऑन स्कोर बोर्ड। षटक क्रमांक मात्र 3 मार्गस्थ असताना गोलंदाज विकी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या जन्मदिन चषक 2024 मध्ये। फ्रेश मॅच टीम पूर्णवडी, विपक्ष टीम कावडी 11। या दोन संघादरम्यान तुब्बल युद्ध मैदानाच्या आतमध्ये कोणाची सरशी होईल। विकी पुन्हा एकदा शॉर्ट पिच, शॉर्ट पिच वरती पुल सक्सेसफुल, दिमागदार तुफानी हल्ला। फलंदाज मात्र पंकजच्या बॅट मधून येतोय। दमदार षटकार डीजे। अजूनही 21 धावांची आवश्यकता असेल। मॅच टीम पुनवडीच्या बाजूने झुकताना पाहायला मिळते आहे। पुन्हा एकदा हो हो ब्लॉक वॉल, अतिशय बहारदार चेंडू होता। क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरला फुटबॉल। हो हो चेंडू मात्र सी कॉर्नर, सी मा रे शा पार चौका।
आणि नक्कीच अमरजी इथून पुढे ना एक घडी पंचांकडे आपल्या कमिटीची नेऊन द्या, कारण पंचांशी आपण त्याच्यामध्ये काय उन्नीस बीस नको व्हायला, आणि त्यावरती टायमिंग सेट करूया आपण. सूरज गोलंदाजी मार्कवरती, रजनीकांत फटका फसलाय, मिसँडिंग फटका आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली जातील, यस इथे मात्र अतिशय देखना झेल टिपला गेला. लागेल पहिला ओ यू मिस आय डेफिनेटली म्हटलं जातं ना, पुढच्या दाराला कडी लावली बंद केलं परंतु मागच्या दारानं चोरी झाली. इथे ऑब्व्हियसली वाचवायला गेले लेक फलंदाजी ट्रॅक वरती डावखुऱ्या हाताचे फलंदाज मॅच ऑन आहे पा, दोन बॉल झाले, दोनला दोन विकेट, हॅट्रिक ऑन. ओहो इथे मात्र हॅट्रिकचा चेंडू, मॅच पहा कुठली कुठे फिरली आहे. 12-17 इक्वेशन होत, मॅच फिरायला वेळ लागत नसतोय. ओहो हो हो आपला दोन गोलंदाजी, सूरज कमबॅक करून देत आहे टीम कावडी इलेव्हनला. वा भाय वा, इथे मात्र जिथे आपण पाहिलं होतं 3 षटकामध्ये 44 निघाल्या होत्या आणि 2 षटकामध्ये फक्त 17 हव्या होत्या, इथे मात्र बॅकफुटला ढकललंय. सरक तिसरा निर्धाव चेंडू आलाय सूरज यांच्या हातातून. आता मात्र टीम पुनवडी संघ कुठेतरी लढखडते पारी. ओहो फटका इथे मात्र फसलाय, सी कॉर्नर आहे आणि चेंडू हातामध्ये जाऊन विसावलाय. आणखीन एका विकेटचं पतन, विजय. आणि पंकजला जबाबदारी घ्यावी लागेल, स्ट्राईकला जावं लागेल, परंतु सूरजचं कौतुक करेल तेवढं कमी आहे मित्रांनो. पुढचा चेंडू आहे, हो एज लागली, हो 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 आणखी एक विकेट मिळू शकले असती, परंतु चेंडू डी झोन मध्ये जाईल. अफलातून षटक हाताळलाय मित्रांनो, क्लास आहे. आतापर्यंत 5 चेंडू हाताळले, त्यामध्ये फक्त 1 धाव दिले आणि 3 विकेट्स आपल्या नावे केल्यात. क्रिकेटला का रंग बदलणारा सरडा म्हटलं जातं ना मित्रांनो, तर या षटकामध्ये तुम्हाला ते प्रखर त्यानं जाणीव होईल. 12-17 इक्वेशन होतं आणि हे षटक मात्र फक्त 1 धाव आत्तापर्यंत 5 चेंडूमध्ये, म्हणजे टर्निंग पॉईंट काय असतं ते हे षटक दाखवते सूरज यांचं.
पुन्हा एकदा आता मात्र हा पॉलिश फटका, निर्धाव 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 चेंडू अप्लातून षटक. यार या षटकासाठी टाळ्या झाल्या पाहिजे टीम कावडी संघ. खऱ्या अर्थानं अतिशय बहारदार षटक हाताळलंय. फक्त एक धाव दिली आहे. अमर शेलार यांच्याकडून सचिन पार्टे यांनी जर षटकार मारले ना, प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. आता मॅच पाचला टीम मीटिंग जास्त घेऊ नका. टीम कावडी विनंती असेल आपल्याला. स्थायिकला मात्र कोण असेल? आता पंकज आहेत आणि सर्व मदार पंकज वरती आहे. धावसंख्या पाहिलं गेलं तर 45 आहे, म्हणजे 6 चेंडू 16 धावा. मॅच पहा 12-17 होती, फक्त एक धाव दिली आहे सूरजने. आणि आता मात्र चेंडू सोपवला आहे. कोण आलं? कोण आहे? अनिकेत यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला आहे. परंतु पंकज, पंकजच्या बॅटमध्ये धमक आहे, ताकद आहे. आतापर्यंत 3 चौकार 1 षटकार पंकजच्या बॅटमधून आलाय. 16 हव्यात, पहिला चेंडू. हो हो हो, फुल टॉस, डोक्यावरती हात, बाईची एक. परंतु पंकज काय केलं मित्रा तू, हे खऱ्या अर्थानं डकआउट मधून आवाज आलेत आम्हाला. फुल टॉस होता, मोहर 6 उमटायला हवी होती, परंतु जर तरला महत्व नाही आहे, फक्त एक आणि एक धाव आली आहे. परंतु आशा पल्लवीत आहेत, ज्या प्रकारचा चेंडू हाताळलाय, षटकार चौकार लागले जाऊ शकतात पंकजच्या बॅट मधून. पंकज पार्टे, ओ आता मात्र लो फुल टॉस बॅट वरती घेतला चेंडू, फिरकावलाय चेंडू, जातोय स्क्वेअर लेग डीप मिड विकेटच्या मधून सीमारेषा बाहेर. दम मित्रांनो तुम्ही, कारण पंकज वरती सर्व आशा आकांक्षा. खऱ्या अर्थानं गोलंदाज मात्र अनिकेतनी कामगिरी बजावली होती. सरळ सोपा झेल दिला होता पंकजनी, परंतु म्हटलं जातं ना, तकदीर भी बहादुरों का साथ देती आहे. लढतोय झगडतोय पंकज आपल्या संघासाठी, नवे नवे आपल्या पुनवडी गावासाठी, म्हणजे साथ लाभले त्याला तकदीराची. पाहूया पुन्हा एकदा बाटचिरळ. हो हो हो, स्विंग एंड मिस, थोडासा व्ही मध्ये घ्यावा लागेल पंकजला. 2 चेंडू 7 धावा 7 धावा सॉरी 2-7 इक्वेशन आहे. काय मॅच रंगतदार आहे यार. अफलातून क्रिकेटचा विजय होणार आहे मित्रांनो. कोणी मॅच जिंकू द्या, क्रिकेट जिंकणार आहे. रंगतदार स्थिती, 60 धावा करून सुद्धा पाठलाग यशस्वीरित्या केला जाऊ शकतो हे दर्शवणारी मॅच आहे. अफलातून अफलातून मॅच होते. 2-7 पंकज पार्टे ऑन स्ट्राईक. थोडस फ्रंटला खेळावं लागेल, व्ही मध्ये चेंडू घ्यावे लागतील. ओ हो 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 हो, विकेट आहे, विकेट आहे, विकेट आहे. खूप मोठा हादरा असेल, कारण आता मात्र येणारा नवीन फलंदाज असेल आणि त्यासाठी हवे असतील 1 चेंडू 7 धावा. खऱ्या अर्थानं लाजवाब फलंदाजी केली. 30 धावा पहा, वैयक्तिक 30 धावांची खेळी. परंतु मी मगाशी सांगितलं ना की तुम्ही एखादी खेळी सेंचुरीची कराल, परंतु तुमचा संघ 2 धावेने पराभूत झाला शेवटच्या मोमेंटला, तर त्या सेंचुरीचं मोल मात्र कवडी मोल होत असतं. त्याच प्रकारचं या खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं ना पंकजची खेळीच आहे. मॅच रंगतदार स्थितीपर्यंत नेली, परंतु विजय मिळवून देऊ शकतील का हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. कारण मॅच संपली नाही आहे आणि डिक्लेरेशन कोणतंही करू शकत नाही आम्ही. 1-7 इक्वेशन आहे. शेवटचा निर्णायक चेंडू, फटका सजलाय. 4 धावा मिळतील, परंतु 3 धावेने पराभव पत्करावा लागला. त्यामध्ये आलेले डॉट बॉल किती होते,
ज्या प्रकारची मॅच पंकज घेऊन गेले होते ना, ही फिनिश करणं गरजेचं होतं. परंतु अतिशय चांगलं षटक शेवटचं अनिकेत यांचं, अतिशय कुशल मुव्हमेंटला आलेले डॉट्स बॉल, आणि इथे मात्र टीम कावडी इलेव्हन संघ विजय होतोय. खूप खूप अभिनंदन. लाईन अपनी मैदानाच्या बाहेर या टीम गौडी इलेव्हन. चला मैदानाच्या आतमध्ये आपण लगेच ट्रॅव्हल व्हा मित्रांनो.